नमस्कार मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटचा एकोणपन्नासवा लाईफाइम अचीवमेंट अवॉर्ड कोणाला जाहीर झाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच निकोल किडमन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो निकोल किडमन हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्याच ऑस्ट्रेलियन अभिनेत्री ठरलेल्या आहेत त्यांना या आधी दोन हजार तीन मध्ये द आवर्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर सुद्धा देण्यात आला होता व तसेच त्यांनी एक बापटा दोन एमी आणि सहा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवलेले आहेत आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा दोन हजार चोवीसचा लच्छू महाराज पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर आता दोन हजार चोवीसचा चा लच्छू महाराज पुरस्कार हा पंडित राजेंद्र गंगानी यांना जाहीर झालेला आहे मित्रांनो हे पुरस्कार दोन हजार पंधरापासून पासून देण्यात आले नव्हते आता दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस असे दहा पुरस्कार एकदा जाहीर करण्यात आलेले आहेत त्यापैकी दोन हजार चोवीसचा लच्छू महाराज पुरस्कार पंडित राजेंद्र गंगानी यांना जाहीर झालेला जा आहे हे जे पंडित राजेंद्र गंगानी आहेत हे कथ्थक नृत्यांगन आहेत व त्यांना हा पुरस्कार एकतीस ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात येणार आहे आणि मी तुम्हाला आता सांगितलं आहे की हे पुरस्कार दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस साठी देण्यात आले आहेत तर ती सर्व नावे सुद्धा आपण पाहून घेऊया तर पहा दोन हजार तेवीसचा हा पुरस्कार कत्तक नृत्यांगना आसिम बंधू भट्टाचार्य यांना देण्यात येणार आहे दोन हजार बावीसचा प्राची शाह दोन हजार एकवीस डॉक्टर मालविका मित्रा दोन हजार एकोणीसचा डॉक्टर संध्यापुरीच्या या भरतनाट्यम या नृत्याशी संबंधित आहेत दोन हजार एकोणीसचा सायरा बानो दोन हजार अठराचा हेमा मालिनी दोन हजार सतरा उमा डोगरा दोन हजार सोळा रमावेदनाथन तर दोन हजार पंधराचा हा पुरस्कार उमा शर्मा यांना जाहीर झालेला आहे संध्यापुरीच्या सोडल्यास बाकी सर्व विजेते हे कथ्थक या नृत्याशी संबंधित आहेत मित्रांनो हे जे कथ्थक नृत्य आहे हे उत्तर भारतातील एक शास्त्रीय नृत्य असून याचा उदय उत्तर प्रदेश राज्यात झालेला आहे यासह हे लक्षात ठेवा संगीत नाटक अकादमीने आठ भारतीय नृत्याला शास्त्रीय नृत्याचा दर्जा दिलेला आहे त्यामध्ये कोणकोणत्या नृत्याचा समावेश आहे तर त्यात कथ्थक भरतनाट्यम भरतनाट्यम हे भरत तामिळनाडू राज्याचं नृत्य आहे कथ्थकली हे केरळचं आहे कुच्चिपुडी ओडिशी मणिपुरी मोहिनीआट्टम आणि सत्रिया या आठ नृत्याला शास्त्रीय दर्जा दिलेला आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा कोणते राज्य हे सर्वाधिक श्रमिकांची संख्या असलेलं राज्य ठरलं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच उत्तर प्रदेश हे राज्य सर्वाधिक श्रमिकांची संख्या असलेलं राज्य ठरलेलं आहे मित्रांनो भारतात उत्तर प्रदेश या राज्याचीच लोकसंख्या सर्वाधिक आहे त्यामुळेच उत्तर प्रदेश हे राज्य सर्वाधिक श्रमिकांची लोकसंख्या असलेलं राज्य ठरलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये एकूण किती श्रमिक आहेत तर आठ कोटी पस्तीस लाख तेहतीस हजार सहाशे त्र्याऐंशी इतके उत्तर प्रदेशमध्ये श्रमिक आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बिहार राज्य आहे बिहारमध्ये ही संख्या दोन कोटी एक्क्याण्णव लाख इतकी आहे तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे पश्चिम बंगालमध्ये ही संख्या दोन कोटी बासष्ट लाख आहे चौथ्या क्रमांकावर मध्य प्रदेश तर पाचव्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्रामध्ये श्रमिकांची संख्या किती आहे तर एक कोटी चोरेचाळीस लाख चोपन्न हजार चारशे चौतीस इतकी महाराष्ट्रातील श्रमिकांची संख्या आहे आणि मित्रांनो विशेष बाब म्हणजे आता देशात महिला कामगारांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त आहे आता हा प्रश्न पहा पाकिस्तानच्या उपपंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता पाकिस्तान देशाच्या उपपंतप्रधानपदी पंतप्रधानपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे जे इशाकडार आहेत हे काश्मिरी वंशाचे नागरिक असून ते पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत याबरोबरच ते पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजचे ज्येष्ठ नेते देखील आहेत त्यांनी याआधी परराष्ट्र मंत्री म्हणून देखील कार्य केलं होतं तसेच ते यापूर्वी दोन सरकारमध्ये दे अर्थमंत्री देखील होते पाकिस्तानचा उल्लेख आला आहे तर पाकिस्तानविषयी हे सुद्धा नोट करून घ्या अलीकडेच आता पाकिस्तानच्या टी ट्वेंटी टीमसाठी प्रशिक्षक म्हणून गॅरी कस्टर्न यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर कसोटी संघासाठी जेसन गिलेप्सी यांची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो पाकिस्तानच्या शहर यार खान यांचं सुद्धा नुकतंच निधन झालं आहे व ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे माजी अध्यक्ष होते बर पाकिस्तानमधील मुख्यमंत्री बनणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत तर मरियम नवाज या पाकिस्तानमधील मुख्यमंत्री बनणाऱ्या पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत पाकिस्तान आपला शेजारी देश आहे तर याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये एकूण तीन हजार तीनशे तेवीस किलोमीटरची सीमा संलग्न आहे व पाकिस्तान या देशाला भारतातील गुजरात राजस्थान आणि पंजाब या तीन राज्यांच्या सीमा संलग्न आहेत तसेच जम्मू काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा सुद्धा पाकिस्तान या देशाशी संलग्न आहेत प्रश्न क्रमांक चौथा पहिल्या आसियान फ्युचर फोरमचं आयोजन कोटे करण्यात आले तर आता पहिल्या आसियान फ्युचर फोरमचं आयोजन हे व्हिएतनाम या देशामध्ये करण्यात आलेलं आहे व्हिएतनाममध्ये कोठे तर व्हिएतनाम हानोई या शहरामध्ये ही परिषद पार पडली असून यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व हे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलेलं आहे बरं ही परिषद कधी पार पडली आहे तर तेवीस एप्रिल रोजी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं व या परिषदेची थीम काय होती तर टुवर्ड फास्ट अँड सस्टेनेबल ग्रोथ ऑफ अ पीपल सेंटर्ड एशियन कम्युनिटी आशिया पहिल्या आशियान फ्युचर फोरमची थीम होती थी। आणि मित्रांनो अशा प्रकारची बैठक आयोजन करण्याचा प्रस्ताव हा व्हिएतनामने दोन हजार तेवीसमध्ये पार पडलेल्या त्रेचाळीसव्या आशियान शिखर परिषदेमध्ये ठेवला होता व त्यानुसार ही परिषद पार पडलेली आहे बरं कमेंटमध्ये तुम्ही हे सांगा की त्रेचाळीसवी आशियान शिखर परिषद ही कोणत्या देशामध्ये पार पडली होती आशियानविषयी सांगायचं झालं तर फुल फुलफॉर्म काय आहे तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स आशियाचं पूर्ण स्वरूप असून आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट रोजी बँकॉक घोषणापत्रावर स्वाक्षरी करून या संघटनेची स्थापना झालेली आहे याचे पाच संस्थापक देश कोणते आहेत तर इंडोनेशिया मलेशिया फिलिपिन्स सिंगापूर आणि थायलंड हे या संघटनेचे पाच संस्थापक देश आहेत व यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये यात ब्रुनेई एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये व्हिएतनाम एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये म्यानमार व लाओस तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कंबोडिया हा देश सामील झालेला आहे बरं आसियानचं मुख्यालय कुठे आहे तर इंडोनेशियामधील जकार्ता येथे या आसियांचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पाचवा इंडियन व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता इंडियन व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर कृष्णायला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या आधी आधार पुनावाला हे या पदावर कार्यरत होते व आता त्यांच्या जागी डॉक्टर कृष्णायला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे डॉक्टर कृष्णा हे दोन हजार सव्वीस पर्यंत या पदावर कार्य करतील मित्रांनो डॉक्टर कृष्णा एम यल्ला यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते भारत बायोटेकचे सहसंस्थापक या कार्यकारी अध्यक्ष देखील आहेत आणि मित्रांनो या इंडियन व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या उपाध्यक्षा म्हणून महिमा दत्त यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे असोसिएशनची स्थापना कधी करण्यात आली होती तर दोन हजार दहामध्ये मध्ये खाजगी क्षेत्रातील चार संस्थापक सदस्यांनी या इंडियन व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक सहावा सेहेचाळीसव्या अंटार्क्टिक करार विचार विनिमय बैठकीचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर आता जी अंटार्क्टिक करार विचार विनिमय बैठक आहे याचं आयोजन आपल्या भारतामध्ये करण्यात येणार आहे भारतामध्ये कोठे तर भारतातील केरळमधील कोची येथे ते तीस मे दरम्यान ही बैठक आयोजित होईल बरं या बैठकीचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येणार आहे तर राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्रामार्फत भारत सरकारचे भूविज्ञान मंत्रालय या बैठकीचं आयोजन करणार आहे या सेहेचाळीसव्या अंटार्कटिक करार विचार विनिमय बैठकीबरोबरच पर्यावरण संरक्षण समितीची सव्वीसवी बैठक देखील आयोजित करण्यात येणार आहे अंटार्क्टिक कराराविषयी आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया तर पहा अंटार्कटिक करारावर एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये बारा देशांनी स्वाक्षरी केली होती व हा करार एकोणीसशे एकसष्टपासून पासून अंमलात आला होता सध्या करार करार या करारावर किती देशांनी स्वाक्षरी केली आहे तर सध्या या करारावर छप्पन देशांनी स्वाक्षरी केलेली आहे व या अंटार्क्टिक कराराचे सचिवालय अर्जेंटिना या देशामध्ये स्थित आहे बर मित्रांनो भारताने या अंटार्क्टिक करारावर कधी स्वाक्षरी केली तर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये भारताने या करारावर स्वाक्षरी केलेली आहे व भारतातील पहिले अंटार्कटिका संशोधन केंद्र हे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये दक्षिण गंगोत्री या नावाने स्थापन करण्यात आलं होतं तसेच सध्या आता भारताद्वारे दोन संशोधन केंद्रे ही वर्षभर चालवली जातात आणि त्यांची नावे काय आहेत तर मैत्री व भारती अशी त्यांची नावे असून मैत्रीची स्थापना ही एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये करण्यात आली होती तर भारतीय या केंद्राची स्थापना दोन हजार बारा मध्ये करण्यात आली होती व दोन हजार बावीस मध्ये भारताने अंटार्क्टिक कायदा सुद्धा लागू केलेला आहे मित्रांनो हे सर्व पॉईंट नोट करून घ्या अत्यंत महत्वाचे आहेत येणाऱ्या एक्झाममध्ये यावर मल्टी लायनर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो आता हा प्रश्न पहा चित्रपटसृष्टीतील पन्नास वर्षाच्या यशस्वी प्रवासासाठी खालीलपैकी कोणाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तर आता चित्रपटसृष्टीतील पन्नास वर्षाच्या यशस्वी प्रवासासाठी शबाना आझमी यांना न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे बरं या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलची ही कितवी आवृत्ती असेल तर या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलची ही चोवीसावी आवृत्ती असेल याबरोबरच अजून एक पुरस्कार नोट करून घ्या नुकतेच आता रणदीप हुडा यांना लता दिनानाथ मंगेशकर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो आता दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी विश्वचषक्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे तर या भारतीय संघाचं कर्णधार पद कोण भूषवणार आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच रोहित शर्मा हे या भारतीय संघाचे कर्णधार असतील आणि उपकर्णधार म्हणून हार्दिक पंड्या यांची नियुक्ती करण्यात आली आहे बरं या विश्वचषकाविषयी सांगायचं झालं तर या वेळेस टी ट्वेंटी विश्वचषक अमेरिका व वेस्ट इंडिज हे दोन देश आयोजित करत आहेत व यावेळेसच्या या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी अँबॅसिडर म्हणून युवराज सिंग क्रिस गेल व हुसेन बोल्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक ट्युना दिवस कधी साजरा केला जातो तर आता हा जो जागतिक ट्युना दिवस आहे हा दरवर्षी दोन मे रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता तर दोन हजार सतरा मध्ये ट्युना फिशच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस प्रथम साजरा करण्यात आला होता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा मित्रांनो दोन हजार चोवीस चा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार हा भारताच्या आलोक शुक्ला यांना जाहीर झाला तर हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती कोण होत्या हेच आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे आता या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद